पनवेल तालुक्यातल्या पडघा गावात सध्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. पाहूया काय घडलंय या गावात. पनवेल तालुक्यातल्या पडघा गावात सध्या कुत्र्यांच्या टोळ्याच्या टोळ्या भटकत आहेत. या कुत्र्यांनी गावातल्या 1.5 वर्षाच्या आयांना खेळत असताना पायाला पकडून खेचून नेलं. आयांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. तर 4 वर्षांच्या साध्य राणीवरही कुत्र्यांनी हल्ला केला. ये बच्चे इधर खड़े थे, खेल रहे थे शाम को 6 बजे. उधर से कुत्रा आया और उसको इतना जोर से चाभा, गिर गए. तो अभी 4-4, 5-5 बच्चे कैसे जाएंगे छोड़ के किधर भी. इसके लिए कुछ तो उसको कार्रवाई चाहिए ना. कल 11 बजे का टाइम था. 11 बजे उसकी माँ कपड़ा धोने गई. वो आता देखते तो बच्चे, बीच वाला लड़का घर पे ही था मेरा. वो बोला मैं नहाने जा रहा हूँ, तो बिस्कुट का बिस्किट इसे में हाथ में था. बिस्किट देख के जन क्या उसको झपट पड़ा. आतापर्यंत कुत्र्यांनी लहान मोठ्या अशा 12 जणांवर हल्ला केलाय. हे कुत्रे कुठेतरी बाहेरून आणून सोडले तसं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. गेल्या 15 दिवसात 232 जणांना श्वानदंश झाल्याची पनवेल रुग्णालयात नोंद आहे. जी मुलं आई वडील सर्व्हिस करतात, त्यांची लहान लहान मुले आहेत, रस्त्याने चाललं असलं तरी तो कुत्री झडप घालतात. त्यांनी मुलांनी लहान मुलांनी काय करायचं. आता हे मोठे आहेत म्हणून ते इथपर्यंत तरी आले. जर ते वाटेमध्ये कोणी नसतं बघितलं मग सकाळी मग. आज लहान मुलांचा असं विषय झालेला आहे की काही मुलांना थोबारावर चावलं आहे, काही नाक खाली आहेत, काहीचं डोक्यावर चावलेले आहेत. आज जर तोच कुत्रा जर माणसाच्या जर गळ्याला चावला तर त्या मुलाला काय होणार. त्या मुलाच्या जीवाचं जर हानी झाली त्याला जिम्मेदार कोण राहणार. Z24 ने याबाबत महापालिका आरोग्य विभागाला माहिती दिली. त्यानंतर पडघ्यात श्वान पथक पाठवण्याच्या हालचाली महापालिकेनं सुरू केल्यात. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. Z24 रहा एक पाऊल पुढे.